नुसतं ह्या जिल्ह्यात नाही, आपल्याला आठवत असेल मागच्या महिन्यातच, मागच्या की मला वाटतं मागच्या एक दोन महिन्यात अनेक वेगळ्या वेगळ्या मेडिकल कॉलेजमधून आणि हॉस्पिटलमधून आपण आपल्याद्वारे बातम्या महाराष्ट्रात दिसल्या. नांदेडला आम्ही गेलो, छत्रपती संभाजीनगरला गेलो, नागपूरला देखील गेलो, त्याच्या आधी मुंबईचा देखील आम्ही विषय घेतला होता, त्याच्या आधी ठाण्याचं घडलं. आता ह्या सगळ्या गोष्टी सरकारने हात वरती केले, अनेक वेळा चुकीचं डॉक्टरांवर रोष धरला गेला, पण महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे, मी त्या डॉक्टरशी जेव्हा चौकशी केली, चर्चा केली, नर्सेसशी चौकशी आणि चर्चा केली, तेव्हा हेच कळलं की जे सरकारकडून त्यांना पाठपुरावा देणं गरजेचं होतं, हॅफकिनकडून औषधं पोहोचणं गरजेचं होतं, जे महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्यांच्याकडून सपोर्ट देण्याचं गरजेचं होतं, ते अजूनही दिलं गेलं नाही आहे. आणि मुळात तो प्रश्न उपस्थित होतो मग की जेव्हा डॉक्टर आपले आणि नर्स आपले 24 तास काम करत असतात, रुग्णसेवा करत असतात, तेव्हा त्यांना जो बेसिक सपोर्ट देणं गरजेचं आहे, तो येणं गरजेचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, औषध असतील. स्मृती स्थळावरती जो राडा झाला होता, तर आपल्या पदाधिकाऱ्यांवरती जे आहे ते विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कसं पाहता महेश सावंत? मला वाटतं आपण पाहिलं असेल जे काही तिथे घडलं हे आपल्या डोळे देखत आहे, कॅमेरावर घडलेलं आहे. जे पक्ष चोरणारे लोक आहेत, जो आमचे आजोबा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना 31 तारखेनंतर बाद केल्यानंतर घरी बसायलाच लागेल आणि महाराष्ट्र घरी बसवणार. जिल्हा दौरा करताय आणि जिल्ह्यातील